आपलं सेंटेन्स आहे मी केलं होतं किंवा मी केलेलं होतं कसंही सेंटेन्स असू शकतं जसं तुम्ही बोलाल पहिल्यांदा सेंटेन्स डिव्हाइड करून घ्या सेंटेन्स डिव्हाइड केलं सेंटेन्स डिवाईड केल्यानंतर बघा हे सेंटेन्स आहे कोणत्या टेन्सचं मी एखादी गोष्ट केली होती म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट टेस्टचं पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळामध्ये आपलं हेल्पिंग वर्ब असतं हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म लिहिलेलं असतं क्लिअर आता इथे एक लक्षात ठेवा तुम्हाला एक ट्रिक सांगते आपलं मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब ओळखून घेण्याचं आता मराठीच्या सेंटेसच्या शेवटचा जो पार्ट असतो तो कधी कधी हेल्पिंग वर्ब येतं किंवा जर हेल्पिंग वर्ब नसेल तर डायरेक्ट मेन वर्ब येतं आणि जर हेल्पिंग वर्ब आलं तर त्याला जोडून जो पार्ट असतो तेच आपलं मेन वर्ब असतं क्लिअर आता या सेंटेन्सचा पहिला पार्ट तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या लिहिला मीच इंग्लिश आय आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा होती आलेला आहे होते आहे किंवा असेल हे जर वर्ड आले तर समजायचं की हे हेल्पिंग वर्बचं वर्ड, वर्ड आहेत म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहेत हे या होतं साठी आपल्याला इथे कोणतं घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब हॅड कारण पास परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय आहे हॅड है? म्हणून इथे हॅड लिहिलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे करणे करणे हे आपलं मी तुम्हाला सांगितलं हेल्पिंग वर्बला जोडूनच मेन क्रियापद असतं म्हणजे हे करणे काय झालं मेन क्रियापद झालं आपलं आणि आपल्याला इथे मेन क्रियापदाचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे बरोबर करणेची इंग्लिश आहे डू डू डीड डन डन हे याचं थर्ड फॉर्म आहे डूचं म्हणून इथे आपण डन लिहिलं आपलं सेंटेन्स झालं आय हॅड डन आय हॅड डन क्लिअर नेक्स्ट सेंटेन्स त्याने शिकवलं नव्हतं किंवा त्याने शिकवलेलं नव्हतं क्लिअर हे आता सेंटेन्स पहिल्यांदा डिवाईड करून घ्या सेंटेन्स डिवाईड केलं सेंटेन्स डिवाईड केल्यानंतर बघा हे सेंटेन्स आहे कोणत्या टेन्सचं गाईज हे सुद्धा टेस्ट हे सुद्धा सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट तो सेंटेन्स आहे कारण एखादी क्रिया केली होती म्हणजे एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली आहे म्हणून हे पा पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स झालं आणि पास्ट परफेक्ट टेन्सचं हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इथे हेल्पिंग बब काय आहे हॅड आहे हे तर तुम्हाला माहीत आहे वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं असतं आणि इथे नॉट आल्यामुळे निगेटिव सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला हेल्पिंग बब म्हणून हॅड नॉटचा इथे यूज करायचं आहे क्लिअर झालं मराठीच्या सेंटेन्सचा पहिला पार्ट ॲज इट इज ल्या पहिला पाठ आहे त्याने त्यानेच इंग्लिश आहे ही लिहिलं ही आता मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटीचा शेवटी से से काय आहे नव्हती या नव्हतीसाठी आपण पास परफेक्ट आहे नेगेटिव्ह हेल्पिंग वर्ब काय आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हॅड नॉट म्हणून इथे लिहिलं हॅड नॉट नव्हतीसाठी त्याच्यानंतरचा पाठ आहे शिकवणे शिकवण्याचं आपल्याला शिकवणे म्हणजे काय टीच करणे बरोबर शिकवण्याची इंग्लिश काय आहे टीच आहे पण आपल्याला याचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे टीच टॉट 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 हे थर्ड फॉर्म आहे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म एकच आहे म्हणून आपण इथे टॉट घ्यायचं आहे आपलं सेंटेन्स झालं ही हॅड नॉट टॉट ही हॅड नॉट टॉट क्लिअर नेक्स्ट सेंटेन्स झोपायला जाण्यापूर्वी किंवा झोपायला जाण्याआधी घे बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला सांगत असतात की झोपायला जाण्यापूर्वी हे घे किंवा झोपायला जाण्याआधी जाण्यापूर्वी जाण्याआधी एकच आहे तुम्ही जे बोलत असाल ते लिहा मी दोन मुद्दामून लिहिलं आहे की तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून सेंटेन्स डिवाईड करा केलं आता तुम्ही म्हणाल की सेंटेन्स आहे तरी कोणत्या टेस्टचं काही जिथे टेस्टचा यूज करायचा नाही अशा सेंटेन्समध्ये ज्या सेंटेन्समध्ये पहिला पार्ट म्हणजेच आपला सब्जेक्ट नसतो असे सेंटेन्स कशी बनवायची बघा आता या सेंटेन्समध्ये तुम्हाला मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पार्ट शेवटचा पार्ट तुम्हाला पहिल्यांदा लिहायचा आहे ॲज इट इज आता घे ने घे घे हा शेवटचा पार्ट आहे आणि याची इंग्लिश आहे टेक इथे टेक लिहिलं आता इथे आपण मराठीच्या सेंटेच्या शेवटूनच ट्रान्सलेट करणार आहोत पहिला पार्ट वगैरे इथे लिहायची गरज नाही आहे तुम्हाला आता टेक आपण घेण्यासाठी टेक लिहिलं घे गे... घ्यायच्यानंतरचा नंतरचा पार्ट आहे जाण्यापूर्वी किंवा जाण्याआधी दोन्ही एकच आहे जाण्यापूर्वी जसं जाण्यापूर्वी जाण्यानंतर जाण्याआधी असे जर जो जो जोडून आले तर तुम्हाला तिथे स्लेट करताना काय करायचं आहे पूर्वी किंवा आधी हा वर्ड पहिल्यांदा लिहायचा आहे नंतर जाण्याची इंग्ल ट्रान्सलेशन करायचं आहे म्हणून इथे या पूर्वी किंवा आधीसाठी आपण काय यूज केलं बिफोर बिफोर लिहिलं आणि जाणे जाण्यासाठी आपण इथे गोइंगचा यूज केला आहे कारण अशी सेंटेन्स चालू ह्याच्यामध्येच बोलली जातात म्हणून इथे आय एन जी लावला ह्याला गोईंग गोईंग लिहिलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे झोपायला झोपायलाची इंग्लिश आहे टू बॅड टू बॅड आपलं सेंटेन्स झालं टेक बिफोर गोईंग टू बेड टेक बिफोर गोईंग टू बेड किंवा यालाच तुम्ही मी तर टू बेड लिहिलं तर टू स्लीप पण इथे तुम्ही बोलू शकता त्यात जर तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर अशी सेंटेन्स ऐकली असतील नेक्स्ट सेंटेन्स आहे दुपारी एक घे डॉक्टर नेहमी आपल्याला बोलतात दुपारी एक घ्या बरोबर आता हे सेंटेन्स ट्रान्सलेट करायचं ॲज इट इज सेंटेन्स डिव्हाइड करा, करा। केलं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ज्या सेंटेन्समध्ये मराठीच्या ज्या सेंटेन्समध्ये पहिला पार्ट मिसिंग असतो त्या सेंटेन्सचं काय करायचं आहे मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटून ट्रान्सलेट करायचं आहे आता आपल्याला शेवटून ट्रान्सलेट करायचं आहे घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं टेक घ्यायचं आहे टेक किंवा हॅव तुम्ही लिहू शकता घेण्यासाठी आपण इथे टेक घेतलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे एक एक ची इंग्लिश आहे वन लिहिलं वन त्याच्यानंतरचा पार्ट आहे दुपारी दुपारीची इंग्लिश आहे इन द आफ्टरनून इन द आफ्टरनून किंवा याला सिम्पल तुम्ही इन द नून पण म्हणू शकता आफ्टरनून म्हणा किंवा सिम्पल नून म्हणा क्लिअर आपलं सेंटेन्स झालं टेक वन इन द आफ्टरनून टेक वन इन द आफ्टरनून किंवा टेक वन इन द नून क्लिअर नेक्स्ट सेंटेन्स सकाळी एक घ्या सेम सेंटेन्स आहे ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा आता मी तुम्हाला सांगितलं अशी सेंटेन्स कशी ट्रान्सलेट करायची डायरेक्ट मराठीच्या सेंटेन्सच्या पाठीमागून आपल्याला ट्रान्सलेट करत यायचं आहे आता ह्या घेण्यासाठी तुम्हाला काय लिह लिहायचं सांगितलं मी हॅव किंवा टेक मी आपण इथे टेक घेतलं ठीक आहे टेक लिहिलं त्याच्यानंतरचा पार्ट आहे एक एकची इंग्लिश तर माहीत आहे तुम्हाला वन लिहिलं सकाळी सकाळीची इंग्लिश काय आहे इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग टेक वन इन द मॉर्निंग किंवा यालाच तुम्ही असंही म्हणू शकता हॅव वन इन द मॉर्निंग हॅव वन इन द मॉर्निंग रात्री एक घ्या सेंटेन्स सेम आहे ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा केलं म मराठीचं सेंटेन्स जे आहे त्याच्या पाठीमागून ट्रान्सलेट करायला सुरुवात करा गेण्याची इंग्लिश टेक किंवा हॅव इथे मी आपण टेक लिहिलं एकची इंग्लिश वन वन लिहिलं रात्रीची इंग्लिश ॲट नाईट ॲट नाईट आपलं सेंटेन्स काय झालं टेक वन ॲट नाईट टेक वन ॲट नाईट बऱ्याचदा किंवा हॅव वन ॲट ॲट नाईट हॅव वन ॲट नाईट बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला असे बोलत असतात तेव्हा तुम्ही पण अशी बोलायला डेली यूजमध्ये अशी सेंटेन्स बोलायला तुम्ही स्टार्ट करा गाईज अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सोबतच बॅल सुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल आणि अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुकवर जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर तिथेसुद्धा फॉलो करा तिथे सुद्धा मी या व्हिडिओची लिंक देत असते आणि जर तुम्ही आपलं हॅश इंग्लिश विथ नेहा नावाचा ॲप जर डाउनलोड नसेल केलं तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा नेक्स्ट सेंटेन्स आहे दिवसातून तीनदा घ्या आता आपण काय म्हणतो सकाळी घ्या दुपारी एक घ्या रात्री एक घ्या ही सेंटेन्स बघितली आता दिवसातून तीनदा घ्या ॲज इट इज सेंटेन्स डिवाईड करा इथेसुद्धा पहिला पार्ट मिसिंग आहे घेणे घेण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय घ्यायचं टेक किंवा हॅव घ्या म्हणून सांगितलं पण ज्यावेळेस आपण औषधाबद्दल बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला नेहमी टेकचा यूज करायचा आहे जर तुम्ही औषध गोळ्या क्यु, किंवा औषध किंवा गोळ्याबद्दल बोलत असाल तर टेक ऐवजी तुम्ही टेकचा यूज करा ते बेटर राहील किंवा हॅवचा जर यूज केला तर चुकीचं ठरणार नाही पण टेकचा यूज करणं बेटर राहील म्हणून आपण इथे लिहिलं टेक तीनदाची इंग्लिश आहे थ्री टाईम्स थ्री टाईम्स आणि दिवसातून नंतरचा नंतर पार्ट आहे दिवसातून दिवसातूनची इंग्लिश आहे इन अ डे इन अ डे क्लिअर आपलं सेंटेन्स झालं टेक थ्री टाइम्स इन अ डे टेक थ्री टाइम्स इन अ डे किंवा हे सेंटेन्स तुम्ही असंही बोलू शकता टेक थ्राईस इन अ डे टेक थ्राईस इन अ डे थ्री टाइम्स चायव जी तुम्ही थ्री टाइम्स लिहू शकता किंवा थ्राईस दोन्हीपैकी कोणतंही एक लिहून हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता नेक्स्ट सेंटेन्स आहे जेवायला जा इथे सुद्धा पहिला पार्ट मिसिंग आहे ॲज इट इज सेंटेन्स डिवाइड करा केलं मराठीच्या सेंटेन्सचा शेवटचा पाठ पहिल्यांदा लिहा शेवटचा पाठ काय आहे जा जाच इंग्लिश आहे गो इथे गो लिहिलं आणि नंतरचा पाठ काय आहे जेवायला जेवायलाची इंग्लिश काय आहे टू इट म्हणून इथे काय लिहिलं टू इट सेंटेन्स झालं गो टू इट गो टू इट याच ठिकाणी तुम्ही जेवायला डिनरला जा किंवा लंचला जा असं म्हणता असंही तुम्ही इथे म्हणून हे सेंटेन्स बोलू शकता मग तिथे आपण टू ईटच्या जागी टू डिनर टू लंच किंवा टू ब्रेकफास्ट असं तुम्ही म्हणायचं आहे माझ्याकडे बघ नेक्स्ट सेंटेन्स आहे माझ्याकडे बघ ॲज इट इज सेंटेन्स डिव्हाइड करा केलं इथे सुद्धा पहिला पार्ट मिसिंग आहे म्हणून आपल्याला शेवटून मराठीच्या सेंटेन्सच्या शेवटून ट्रान्सलेट करायचं आहे आता शेवटचा पार्ट आहे बघ बग, बगनेची इंग्लिश आहे लुक म्हणून इथे लुक लिहिलं आणि माझ्याकडे आता तुम्हाला सांगितलं कडे नंतर पूर्वी आधी असे असे जे शब्द असतात ते जर कोणत्या शब्दाला जोडून आले तर ती शब्द पहिल्यांदा लिहायचे असतात म्हणून कडेसाठी आपण इथे काय लिहिलं ॲट लिहिलं आणि माझ्यासाठी मी सेंटेन्स झालं लुक ॲट मी लुक ॲट मी आय होप गायचे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स आता खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सलेट करू शकणार असाल